विद्यार्थी मित्रांनो कृष्णा महाविद्यालय रेटरेबुद्रु कनिष्ठ विभाग येत्या बारावी विषय मराठी मुलांना गेले चार दिवस आपण समास या घटकाचा अभ्यास करत आहोत आज आपल्याला समासाचा मुख्य असणारा जो तिसरा प्रकार आहे तो म्हणजे द्वंद्व समास या समासाचा आपल्याला समास प्रकाराचा अभ्यास करायचा आहे द्वंद्व या शब्दाचा अर्थ आहे दोन किंवा जोडी द्वंद्व या शब्दाचा अर्थ आहे दोन किंवा जोडी मुलांनो द्वंद्व समास या समासाचा मुख्य प्रकाराचा अभ्यास करण्याच्या तत्पूर्वी की द्वंद्व समास अथवा द्वंद्व समासाचे उपप्रकार इतरेत्र द्वंद्व समास वैकल्पिक द्वंद्व समास आणि समाहार द्वंद्व समास या संपूर्ण मुख्य द्वंद्व समास आणि त्याचे पोट प्रकार एकूण तीन अशा चार घटकांचा अभ्यास आपल्याला जेव्हा करायचा आहे तेव्हा किंवा पुढचा जो समासाचा शेवटचा जो मुख्य चौथा प्रकार आहे तो म्हणजे भव्य समास या उर्वरित असलेल्या मुख्य दोन प्रकार आणि उप तीन प्रकारांचा अभ्यास आपल्याला जेव्हा करायचा आहे त्यावेळेला उभयाणव्ही आव्यय जे आहेत या अव्ययांचा अभ्यास केल्याशिवाय आपल्याला द्वंद्व समास किंवा त्याचे पोट प्रकार आणि भव्य समास हा अजिबात समजू शकणार नाही म्हणून मी द्वंद्व समास याच्याकडं जाण्याच्या पूर्वी अगोदर याला पूरक असणारं अतिशय महत्त्वाच्या असणाऱ्या गोष्टी या ठिकाणी मी तुम्हाला स्क्रीनवरती चार्टच्या रूपाने ठेवलेल्या आहेत हे आहेत उभ्याण्णव अव्यय याला काय म्हणायचं उभ्यानववी अव्यय हे उभ्याण्णवी अव्यय जोपर्यंत तुम्हाला कळत नाहीत किंवा माहिती नाहीत तोपर्यंत द्वंद्व समास त्याचे उपप्रकार आणि बहुरी समास समजू शकणार नाही म्हणून थोडक्यात तुम्हाला मी सांगतो आहे तुम्ही स्क्रीनवर पहा अव्ययाचे मुख्य दोन प्रकार आहेत बाळांनो एक प्रधानत्व सूचक अव्यय आणि दुसरा आहे गौणत्व सूचक उभ्याण्णववी अव्यय असे अव्ययाचे मुख्य दोन प्रकार आहेत आता दोन प्रकार आपण अभ्यासल्याच्या नंतर प्रधानत्व सूचक उभ्यानवी अव्या जो पहिला प्रकार आहे त्याचे एकूण चार प्रकार पडतात एकूण चार पोट प्रकार पडतात त्यातला पहिला प्रकार आहे समुच्चय बोधक फार लक्षपूर्वक व्हायचं आहे हे जागोजाग आपल्याला या ठिकाणी समाज अभ्यासत असताना हे अव्यय उपयोगी पडणार आहेत आणि जर आपल्याला हे अव्यय नेमकं कुठल्या प्रकाराचा आहे हेच माहीत नसेल तर तिथं आपल्याला उदाहरण समजू शकणार नाहीत किंवा सामासिक शब्द दिला असता त्याच्यात विग्रह करायला सांगितलेला आहे ते विग्रह करताना उभ्यानववी अव्य नेमकं कुठलं मध्ये घालायचं हे अजिबात समजू शकणार नाही म्हणून इथं फार लक्षपूर्वक तुम्ही लोकांनी ऐकायचे प्रधानत्व सूचक उभ्याण्णव अव्याचा पहिला उपप्रकार आहे ते म्हणजे समुच्चय बोधक आता या समुच्चय बोधक उभ्याण्णवी आव्य जे आहेत ते आव्य खालील प्रकारे आहेत मी लाल अक्षरामध्ये ले लिहिलेत जरा तुम्ही स्क्रीन झूम करून पाहायची आहे म्हणजे तुम्हाला ते लगेच लक्षात येईल समुच्चय बोधक या उभ्याण्णवे आव्याचे जे अव्यय आहेत ते खालीलप्रमाणे आणि अन शिवाय आणखी नी असे एकूण समुच्चे बोधक उभ्याण्णवी आहेत प्रधानत्व सूचक अव्याचा दुसरा उपप्रकार आहे विकल्पबोधक विकल्पबोधक अव्याचे आव्ये आहेत अथवा वा की किंवा अगर असे एकूण पाच आव्ये आहेत प्रधानत्व सूचक उभ्याण्णव तिसरा पोट प्रकार आहे न्यूनत्वबोधक उ उभयाण्णव यावे न्यूनत्वबोधक उभ्याण्णव अव्ययाचे अव्यय खालील आहेत पण परंतु परी बाकी किंतु आणि प्रधानत्व सूचक उभ्याण्णव अव्ययाचा शेवटचा प्रकार आहे परिणामबोधक उभयाण्णववी अव्वे त्याचे अव्यय आहेत म्हणून सबब याकरिता या स्तव तस्मात अशा पद्धतीनं ही आव्य आहेत इथं प्रधानत्व सूचक उभ्यानवी अव्ययाचे मुख्य प्रकार चार आणि त्याचे अव्यय हे आपण पाहिलेले आहेत आता उभ्यान्नव्याव्याचा जो दुसरा प्रकार आहे ते म्हणजे गौणत्व सूचक उभ्यानव्य अव्यय आता त्याचे पुढे चार प्रकार पडतात नंबर एक आहे स्वरूप बोधक आता स्वरूप बोधक उभ्याण्णव आव्य चे अव्यय आहेत म्हणून की म्हणजे जे, जे। दुसरं आहे गौणत्व सूचक उभ्यानव्याचा प्रकार कारण बोधक कारण बोधक उभ्याण्णवी अव्यय त्याचे अव्यय आहेत कारण का की कारण की गौणत्व सूचक उभ्याव्याचा तिसरा प्रकार आहे उद्देश बोधक उभ्याण्णव तिथं समजत आहे का पहा जरा उद्देश बोधक उभ्याण्णव त्याचे अव्यय आहेत म्हणून सबब यास्तव कारण की आणि गौणत्व सूचक उभ्या शेवटचा प्रकार आहे संकेत बोधक उभ्याण्णववी अव्य संकेत बोधक उभ्यानव्याव्याचे अव्यय असे आहेत जर तर जेव्हा तेव्हा आशे आशे हे उभ्याणवी आव्य मुख्य दोन आहेत प्रधानत्व आणि गौणत्व आणि प्रधानत्वाचे चार आणि गौणत्व सूचक उभ्यान्व्याचे चार प्रकार पडून त्याचे खालील आव्य अशा पद्धतीनं पडतात ते तुम्ही विद्यार्थ्यांनी अभ्यास करायचा आहे आव्य समजून घ्यायचे तरच विग्रह करताना कुठला अव्यय मध्ये घालायचा आहे हे तुम्हाला समजू शकेल आता आपण पुढे जाऊया जो समासाचा मुख्य तिसरा प्रकार आहे ते म्हणजे द्वंद्व समास आता द्वंद्व समास याचा अर्थ काय तर मी तुम्हाला अगोदर सांगितले की कसं ओळखायचं द्वंद्व समास तर दोन्ही पदे महत्वाचे आहेत दोन्ही पदे महत्वाचे आहेत असं त्याला द्वंद्व समास म्हटलं जातं त्याची व्याख्या बघूया ज्या समासाची ज्या समासाची दोन्ही पदे म्हणजेच शब्द अर्थदृष्ट्या प्रधान म्हणजेच मुख्य म्हणजे समान दर्जाचे असतात त्याला द्वंद्व समास असे म्हणतात परत एकदा सांगतो ज्या समासाची दोन्ही पदे म्हणजेच शब्द अर्थदृष्ट्या प्रधान म्हणजेच मुख्य प्रमुख म्हणजेच समान दर्जाची असतात त्याला द्वंद्व समास असे म्हणतात अशी व्याख्या द्वंद्व समासाची आहे कंसात मी मुद्दाम तुम्हाला दिले की द्वंद्व समास हे आणि व अथवा किंवा या अव्ययांनीच ही पदे जोडली जातात कोणती अव्यय आहेत आणि व अथवा किंवा या शब्दांनीच हे अव्ययांनीच हे शब्द जोडले जातात म्हणजेच दोन शब्द जोडले जातात आणि दोन्ही पदे हे समान दर्जाचे असतात कोणताही शब्द हा कमी जास्त महत्वाचा असू शकत नाही उदाहरण आपण पाहूया सामाजिक शब्द आणि त्यांचा विग्रह नंबर एक उदाहरण आहे राम लक्ष्मण आता राम लक्ष्मण याच्यामध्ये दोन पद आहेत आता मी मुद्दाम तुम्हाला या ठिकाणी दिलेला नाही दोन पद हे तुमच्या लक्षात आलं असेल नंबर एकच पद आहे राम आणि दुसरं आहे लक्ष्मण आर्थदृष्ट्या ही दोन्ही पदे तितक्या समान दर्जाची आहेत म्हणजे कुठलंही राम महत्वाचा नाही लक्ष्मण जास्त महत्वाचा नाही तर दोन्ही पद समान दर्जाचे आहेत म्हणजेच प्रधान आहेत मुख्य आहेत आता विग्रह करत असताना कसं करायचंय राम आणि लक्ष्मण म्हणजे आणि या अव्ययाने हे पद जोडायचंय लक्षात येते आणि आता आणि हे काय आहे तर प्रधानत्व बोधक ओब्याण्णव अव्ययाचा जो मुख्य पहिला प्रकार आहे तो म्हणजे समुच्चय बोधक या समुच्चय बोधक आव्ययाचा हा अव्यय आहे आणि दोन नंबरचं उदाहरण पहा पाप पुण्य आता पाप पुण्य पाप आणि पुण्य असे दोन शब्द वेगवेगळे आहेत आणि यामध्ये पाप किंवा पुण्य पाप किंवा पुण्य आता या ठिकाणी आपल्याला किंवा हे अव्यय कुठल्या प्रकारचा आहे तर हे चार जोपर्यंत तुम्ही अभ्यास करणार नाही तोपर्यंत तुम्हाला स्पष्ट सांगता येणार नाही ना किंवा काय आहे तर आव्य आहे हे आव्य कुठल्या प्रकारचा आहे तर आपल्याला माहित आहे प्रधानत्व सूचक उभ्यानव्याव्याचा जो दुसरा पोट प्रकार आहे तो म्हणजे विकल्प बोधक त्या विकल्पबोधक उभ्यानव्यावयाचा आव्य आहे किंवा हे किंवा ते पाप अथवा पुण्य हे पुण्य किंवा पाप विकल्प दाखवत आहे कुणीतरी कमी आहे कुणीतरी जास्त आहे म्हणून किंवा हे अव्य आपल्याला घातल्याला दिसून येतं विटी दांडू विटी आणि दांडू वर जसं आहे तसंच पती पत्नी पती आणि पत्नी जसं वर सांगितलंय राम लक्ष्मण किंवा विटी दांडू तसंच समान आहे खरे कोटे खरे किंवा कोटे जसं पाप किंवा पुण्य तसंच इथे खरे किंवा कोटे आता एकतीस आता एकतीस या सामासिक शब्दाचा विग्रह करत असताना एक व तीस आता ही व कुठला आलं व कुठला आहे तर आपल्याला लक्षात आलं पाहिजे की व हे कुठल्या ह्याचा आहे अव्यय आहे हे आपल्याला लक्षात येणं गरजेचं आहे मग व काय आहे तर विकल्पबोधक विकल्पबोधक म्हणजेच आपण पाहिले किंवा पाप किंवा पुण्य त्यामधलाच हा प्रकार आहे तर व किंवा वा एक किंवा तीस तीस किंवा एक अशा पद्धतीने कुणाला तरी एकाला महत्व आहे केर कचरा आता केर कचरा याच्यामध्ये दोन शब्द आहे केर आणि कचरा आता केर कचरा यावरून आपल्याला केर कचरा व इतर सर्व वस्तू त्यात आल्या मग पाला आला पाचोळा आला माती आली खडे आली सर्व 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 गोष्टी त्यात मिक्स होतात मग इतर का आहे तर सर्व गोष्टी कशामध्ये आहेत तर हे आपल्या लक्षात आलं गेलं पाहिजे पुढे तीन चार तसंच तीन किंवा चार अशा पद्धतीनं द्वंद्व समास म्हणजे काय तर दोन्ही पदे अर्थदृष्ट्या प्रमुख असतात मुख्य असतात आणि ते समान दर्जाचे असतात आणि हे समान दर्जाचे असतातच असतात परंतु आणि व अथवा किंवा या अवयांनी ही पदे जोडलेली असतात आणि म्हणून यावरून आपल्याला उदाहरणं आणि व्याख्येवरून एक गोष्ट लक्षात येते की द्वंद्व समासाची काही वैशिष्ट्ये आपल्याला पाडता येतात सांगता येतात मग काय सांगता येतात उदाहरण दोन्ही पदे म्हणजे शब्द हे सारखेच महत्त्वाचे असतात कुठलंही कमी जास्त महत्त्वाचं असू शकत नाही विग्रह करताना या दोन्ही सामासिक शब्दाचा विग्रह करताना उभयान्नवी अव्यय या ठिकाणी वापरावं लागतं तसंच आणि व अथवा किंवा इत्यादी विग्रह करताना अव्ययांचा वापर आपला करावा लागतो आपण आताच उदाहरणाशी सिद्ध केलेला आहे आणि हा द्वंद्व समास याच्यातलं जे सामासिक शब्द आहे तो एक असतो आणि एक वचनी कधीही असू शकत नाही इथं द्वंद्व समास म्हणजे काय त्याची उदाहरणे आणि त्याची वैशिष्ट्य आपण पाहिलेली आहेत आता आपल्याला समासाचा मुख्य तिसरा प्रकार द्वंद्व समास म्हणजे काय त्याची उदाहरणे आणि वैशिष्ट्ये अभ्यासल्यानंतर द्वंद्व समासाचे उपप्रकार एकूण तीन प्र प्रकार पडतात द्वंद्व समासाचे उपप्रकार तीन पडतात आणि तिनही प्रकार आपल्याला येत्या बारावीच्या अभ्यासक्रमामध्ये आहेत हे लक्षात घ्या मग द्वंद्व समासाचे एकूण तीन प्रकार उपप्रकार कोणते तर नंबर एक आहे इतरेत्र द्वंद्व समास दुसरा आहे वैकल्पिक द्वंद्व समास आणि तिसरा आहे समाहार द्वंद्व समास इतरेत्र द्वंद्व समास।, समास वैकल्पिक द्वंद्व समास आणि समाहार द्वंद्व समास आता या ठिकाणी मी तुम्हाला चार्ट ठेवलेला आहे इतरेत्र द्वंद्व ची वैशिष्ट्ये वैकल्पिक द्वंद्व समासाची वैशि वैशिष्ट्ये त्याची उदाहरणे किंवा त्याची अव्ये आणि समार द्वंद्व समासाची वैशिष्ट्ये आणि त्याची अव्ये अशा पद्धतीनं इतर चार्टमध्ये तुम्हाला दिलेलं आहे ते तुमच्या येता बारावीच्या मराठीच्या पाठ्यपुस्तकात हा तख्ता जशास तसा छापलेला आहे हे तुम्ही तिथं व्यवस्थित अभ्यास करून घेऊ शकता किंवा मी स्क्रीनवर ते दिलेलाच आहे त्याचा तुम्ही व्यवस्थित अभ्यास करू शकता आणि हे मी आता समजावून सांगण्याच्या ऐवजी मी इतरेत्र द्वंद्व समास म्हणजे काय वैकल्पिक द्वंद्व समास म्हणजे काय आणि समाहार द्वंद्व समास म्हणजे काय त्याच्या व्याख्या त्याची उदाहरणे आणि त्याची वैशिष्ट्ये मी स्वतंत्र पुढे पाहणार आहे म्हणून ही तक्ता मी वाचून दाखवत नाहीये आता आपल्याला आहे इतरत्र द्वंद्व समासाचा पहिला प्रकार ते म्हणजे इतरेत्र द्वंद्व समास द्वंद्व समासाचा पहिला प्रकार आहे इतरेत्र द्वंद्व समास म्हणजे काय त्याची व्याख्या आपण अभ्यासूया ज्या समासाचा विग्रह करताना ज्या समासाचा विग्रह करताना आणि व या समुच्चय बोधक उभ्या उपयोग करावा लागतो त्यास इतरेत्र द्वंद्व समास असे म्हणतात फार समजण्यासाठी आहे इतरेत्र द्वंद्व समासामध्ये दोनच गोष्टी लक्षात ठेवायच्या आणि आणि व या दोनच शब्दांनी अव्याने हे इतरेत्र द्वंद्व समास हात जोडला जातो किंवा सामाजिक शब्दाचा विग्रह केला जातो उदाहरण बघूया राम लक्ष्मण तेच उदाहरण आहेत राम आणि लक्ष्मण माता पित्रे माता आणि पित्रे माय लेकरे माय आणि लेकरे बहीण भावंडे बहीण आणि भावंडे ताक भात ताक आणि भात दौत लेखनी दौत आणि लेखनी आणि व या शब्दाचा मी इथं मुद्दाम आवर्जून वापर केला आहे ने आण यामध्ये ने हा एक शब्द आहे आन हा एक शब्द आहे या शब्दाचा विग्रह करताना ने व आन व या अभ्यायाचा उपयोग केलेला आपल्याला दिसून येऊ शकतो अशा पद्धतीनं इतरत्र द्वंद्व समास असे म्हणतात आता त्याचा द्वंद्व समासाचा दुसरा उपप्रकार आहे ते म्हणजे वैकल्पिक द्वंद्व समास कशाला म्हणतात ते आपण त्याची व्याख्या ज्या समासाचा विग्रह करताना ज्या समासाचा विग्रह करताना अथवा किंवा वा या तीन अव्ययांचा हे अव्यय कसे आहेत तर विकल्प दाखविणाऱ्या उभ्याण्णवी अव्ययाचा उपयोग करावा लागतो त्यास वैकल्पिक द्वंद्व समास असे म्हणतात वैकल्पिक म्हणजे काय हे किंवा ते हे अथवा ते अशा पद्धतीनं कुणीतरी एक महत्वाचा आहे म्हणजे सामासिक शब्दाचा विग्रह करताना अथवा किंवा वा या तीन अव्यांचा उपयोग केला जातो आणि या समासात अर्थाच्या दृष्टीनं एकाच पदाची अपेक्षा पदाची अपेक्षा असते दुसरं पद या ठिकाणी काही महत्त्वाचं असू शकत नाही कोणतं ना कोणतं दोन पदापैकी एक पद उदाहरण आपण पाहूया इष्टानिष्ट इष्ट अथवा अनिष्ट कुठलं तरी मला पाहिजे इष्ट म्हणजे योग्य अथवा अनिष्ट म्हणजे वाईट एक दोन्हीपैकी मला एक पाहिजे म्हणजे एकाच पदाची या ठिकाणी निवड केली जाते किंवा अपेक्षित पद असतं दहा पंधरा दहा किंवा पंधरा मला काय अपेक्षित आहे दहा आहे की पंधरा आहे म्हणजे एकच पद या ठिकाणी महत्वाचं असतं आणि ते अथवा वा किंवा या उभयांनी अव्यायाने हे विग्रह करताना हे अव्यय वापरले जातात याला वैकल्पिक द्वंद्व समास असे म्हणतात इथं द्वंद्व समासाचा समासा दुसरा प्रकार संपतो तिसरा प्रकार आहे उपप्रकार द्वंद्व समासाचा ते म्हणजे समाहार द्वंद्व समास याची व्याख्या आपण अभ्यासूया ज्या समासातील पदांचा विग्रह करताना ज्या समासातील पदांचा विग्रह करताना त्यातील पदांच्या अर्थाशिवाय समजून घ्या त्यातील पदांच्या अर्थाशिवाय त्याच जातीच्या इतर पदार्थांचाही त्यात समावेश म्हणजेच समाहार केलेला असतो त्यास समाहार द्वंद्व समास असे म्हणतात परत एकदा व्याख्या सांगतो ज्या समासातील पदांचा विग्रह करताना त्यातील पदांच्या अर्थाशिवाय त्याच जातीच्या इतर पदार्थांचाही त्यात समावेश म्हणजेच समाहार केलेला असतो त्यास समाहार द्वंद्व समास असे म्हणतात उदाहरणार्थ पहा वेणी फनी इथं उदाहरण इथं पहिलं चुकलेलं आहे वेलीची असं झालेलं आहे तर तिथं असं आहे वेणी फणी आता वेणी फणी वेणी फणी म्हणजे काय तर वेणी फणी इत्यादी आता आपण डोकं विचारत असताना आपण मुली जी आहेत हे वेणी फणी करत असतात आता वेणी म्हणजे काय तर वेणी घालणे केस विंचरणे त्यात केस विंचरणे आले साफ करणे आलं हा त्याची त्याला साफ करण्यासाठी तिफणी म्हणजेच कंगवा किंवा जे काही इतर साधने आहेत ती आलं हा त्याबरोबर मध्ये गुंता आला त्यात आणखीन जर मध्ये बारीक किडे झाले असतील ते पण त्यात आले म्हणजे सगळ्याच गोष्टींचा समावेश त्यामध्ये केला जातो त्याला समाहार द्वंद्व समास असे म्हणतात आचार विचार आचार विचार त्याच्याबरोबर सगळे गुणधर्म आले दोष आले सर्वच आले आदरातीथ्य आदर आला आतिथ्य आलं त्याचबरोबर इतर पाहुणचार आला संपूर्ण जेवण आलं बसणे उठणे वगैरे सर्व सर्व गोष्टी त्यात आलेल्या आहेत अशा पद्धतीनं त्या त्यास इतर गोष्टींचाही समावेश त्या गोष्टीमध्ये होत असतो कपडालत्ता आता कपडा लत्ता कपडा लत्ता म्हणजे एकच गोष्ट आली का तर माणूस आला त्याचे बटणे आले त्यामध्ये काच आले दोरा आला संपूर्ण संपूर्ण गोष्टी आल्या घरदार घरदार घर आणि दार एवढ्याच गोष्टी आल्या का नाही घर आलं कपाट आलं आ बेड आला पुन्हा आणखीन सगळ्या टी व्ही आली वस्तू आल्या घरातल्या सगळ्या सगळ्या वस्तू गोष्टींचा या ठिकाणी समावेश या घरदार या गो समासामध्ये होतो याला समार द्वंद्व या समास असे म्हणतात यावरून मुलांनो इतरत्र द्वंद्व समास आणि वैकल्पिक द्वंद्व समास आणि समार द्वंद्व समास समासाचे द्वंद्व समासाचे उपप्रकार अभ्यासल्याच्या नंतर थोडक्यात मी तुम्हाला या चारच्या रूपानं तिन्ही समासाची वैशिष्ट्ये सांगतो नंबर एका अर्थासाठी दोन्ही पदांची अपेक्षा या ठिकाणी इतर इतर द्वंद्व समासामध्ये केलेली असते तर वैकल्पिक द्वंद्व समासामध्ये दोन्ही पद प्रधान दोन्ही पदांना दोन्ही प्रधान पदांपैकी एकाचीच अपेक्षा या ठिकाणी केली असते आपण आत्ताच पाहिलेलं आहे समार तर समार द्वंद्व समासामध्ये मूळ शब्द पदांच्या बरोबर त्याच इतर जातीच्या इतर पदार्थांचाही समावेश होतो हेही आपण आत्ताच पाहिले आहे तर विग्रहासाठी आणि व या दोन समुच्चय बोधक उभ्यांचा वापर आपला करावा लागतो तर या ठिकाणी विकल्प द्वंद्व समासामध्ये किंवा आतवा वा या अभ्याचा वापर करावा लागतो तर समार द्वंद्व समासामध्ये वस्तूंच्या समुदायाला महत्त्व नसून समास हा नेहमी एक वचनामध्ये असतो हे आपण आताच पाहिलेलं आहे अशा पद्धतीनं समासाचा जो तिसरा प्रकार आहे द्वंद्व समास आणि त्याचे असणारे पोट प्रकार तीन इतरेत्र द्वंद्व समास वैकल्पिक द्वंद्व समास आणि समाहार द्वंद्व समास या गोष्टींचा आपण अभ्यास केला आहे इथे द्वंद्व समास मुख्य आणि त्याचे पोट प्रकार या ठिकाणी संपतात पुढे समासाचा शेवटचा प्रकार म्हणजेच बहुव्री समास बहुव्री समास मुलांना बहव्री या शब्दाचा अर्थच मुळामध्ये मी मुद्दाम तुम्हाला स्क्रीनवरती ठेवलेला आहे वाचावं वा लक्षात घ्यावं समजून घ्यावं कारण का आम्ही सांगतो शिकवताना तुम्ही ते लक्षपूर्वक ऐकालच याची शाश्वती नाही आणि मग त्याचा अर्थ तुम्हाला समजणार नाही म्हणून मी मुद्दाम स्क्रीनवरती लिहून दिलेला आहे तर बहुरी या शब्दाचा अर्थ आहे शेतकरी किंवा धान्य संपन्न ग्रस्त असा त्या शब्दाचा अर्थ होतो तर बहुव्री या शब्दाची फोड जेव्हा आपण करतो तेव्हा बहु म्हणजे पुष्कळ आणि विरी म्हणजे तांदूळ किंवा धान्य म्हणजेच पुष्कळ धान्य तांदूळ पिकवणारा असणारा जो कोणी शेतकरी असेल तो त्याला बहवीरी समास असं समा म्हटलेला आहे त्याची व्याख्या आपण अभ्यासूया ज्या सामासिक शब्दातील दोन्ही पदे महत्वाचे नसून भविरी समास कसा ओळखायचा दोन्ही पदे महत्वाचे नसून तिसऱ्या पदाशिवाय दोन पदाशिवाय तिसऱ्याच एका पदाचा बोध होतो व दिलेला सामासिक शब्द त्या तिसऱ्या पदाचे विशेषण असते तेव्हा भविरी समास होतो पहा भविरी समास म्हणजे काय अत्यंत समजण्यासाठी सोपा आहे ज्या सामासिक शब्दातील दोन्ही पदे महत्वाचे नसून त्या दोन पदाशिवाय तिसऱ्याच एका पदाचा बोध होतो व दिलेला सामासिक शब्द हा तिसऱ्या पदाचे विशेषण असते तेव्हा बहुगरी समास होतो उदाहरण आपण पाहूया लगेच तुम्हाला समजून जाईल लक्ष्मीकांत हा सामासिक शब्द आहे या सामा शब्दामध्ये दोन शब्द आहेत लक्ष्मी आणि दुसरा शब्द आहे कांत दोन्ही पदे हे दोन्ही पद म्हणजे दोन्ही शब्द महत्वाचे नाही तर या दोन्ही शब्दावरून तिसऱ्याच पदाचा बोध होतो मग कोण आहे तर लक्ष्मी आहे कांता ज्याची तो आता लक्ष्मी आहे कांता लक्ष्मी त्या स्त्रीचं नाव आहे कांता म्हणजे पत्नी लक्ष्मी नावाची जी पत्नी आहे कुणाची ज्याची असा असणारा कोण आहे तो तो म्हणजे कोण भगवान विष्णू लक्षात येते म्हणजेच दोन्ही पदे महत्वाचे नसून तिसऱ्याच पदाचा बोध होतो म्हणजे कुणाचा बोध होतो तर भगवान विष्णूचा बोध होतो आणि भगवान विष्णूचं हे लक्ष्मीकांत कोण आहे तर हे विशेषण आहे हे लक्षात या तिसरं पद लक्ष्मीकांत हे एक झालं लक्ष्मी आहे कांता ज्याचे हे दुसरं झालं आणि तिसरं आहे भगवान विष्णू म्हणजे तिसऱ्या पदाचा या ठिकाणी बोध होतो आणि तिसऱ्या पदाचं हे सामासिक शब्द काय आहे तर विशेषण असतं हे आपल्या लक्षात आलं असेल उदाहरणानं उदाहरणार्थ दुसरं गजानन आता गजानन म्हटल्याच्या नंतर गजाचे आहे आनन आनन म्हणजे तोंड ज्याला असा जो तो असा कोण आहे तर गणपती आहे म्हणजे गजानन गज अधिक आनन असे दोन शब्द आहेत तर दोन्ही पद महत्त्वाचे नाहीत तर या सामासिक शब्दावरून तिसऱ्या पदाचा म्हणजेच गणपतीचा बोध होतो आणि गणपती हा जो शब्द आहे तिसरा पद त्याचं गजानन हे काय आहे विशेषण आहे निळकंठ तिसरं उदाहरण पहा निळा आहे कंठ ज्याचा असा जो तो कोण आहे तर भगवान शंकर आहेत महादेव आहेत निळा आहे कंठ ज्याचा असा तो कोण आहे ते शंकर आहे महादेव आहे आता शंकर या शब्दांचा बोध होतो निलकंठावरून आणि नीलकंठ हे शंकराचं काय आहे तर विशेषण आहे हे आपल्या लक्षात आलं असेल निष्कलंक निष्कलंक निश नाही शब्दाचा अर्थ आहे कलंक दोष नाही कलंक ज्याला अशी जी व्यक्ती असेल ती व्यक्ती त्या व्यक्तीला निष्कलंक असं म्हटलं जातं अनंत अनंत नाही अंत ज्याला तो असा अंत नसलेला म्हणजेच अनंत असा आपण दोन्ही पदे महत्त्वाचे नसून तिसऱ्या पदाचा बोध होतो आणि तिसऱ्या पदाचा बोध जे आहे ते पहिलं सामाजिक शब्द तिसऱ्या पदाचं विशेषण असतं हे आपल्या लक्षात आलं असेल आणि यावरून भविरी समासाची वैशिष्ट्ये आपण थोडक्यात अभ्यासूया या दोन्ही पदे महत्वाचे नसून तिसऱ्या पदाचा बोध होतो हा सामासिक शब्द तिसऱ्या पदाचे विशेषण असते तीन या सामासिक शब्दाचा विग्रह करताना गाळलेली पदेमध्ये येऊ जावे लागतात आपण पाहिले निळकंठ कोणती पदे तर निळा आहे कंठ ज्याचा असा जो तो ही पदे गाळलेली असतात निळकंठ शब्द तयार करताना ती मध्ये घालावे लागतात पहिले पद काही वेळेला अ अन न, नी असे नकारदर्शक उपसर्ग लागलेले दिसून येतात तर काही वेळेला पहिल्या पदाला स सह अशी आबे लागताना आपल्याला दिसून येतात अशा प्रकारे आपण आजच्या ताशिकेमध्ये समासाचा जो मुख्य तिसरा प्रकार आहे तो म्हणजे द्वंद्व समास द्वंद्व समासाचा उपप्रकार आहे इतरेत्र द्वंद्व समास वैकल्पिक द्वंद्व समास आणि समार द्वंद्व समास आणि समासाचा शेवटचा प्रकार तो म्हणजे बहुवीरी समाज या संपूर्ण समास या घटकांचा आज आपण अभ्यास या ठिकाणी केलेला आहे अगदी व्यवस्थित केलेला आहे सर्वांना समास हा समजला असेल असा मला विश्वास वाटतो या ठिकाणी थांबतो धन्यवाद